ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली आहे कथित, त्या प्रकरणात तुम्हाला देखील मारहाण झालेली आहे. काय सांगाल त्या ऑडिओ क्लिपमध्ये? एकंदरीत कुटुंबियांना धमकी देण्याचा आवड, यांचे परिवार असतील त्यांना अशा ऑडिओ क्लिपमध्ये तुमचा सारखा आवाज दिसतो. एक तर मी ती ऑडिओ क्लिप ऐकलेली नाही आहे, त्यामुळे तो कोणाचा आवाज आहे मी सांगू शकत नाही. पण मी एवढं सांगू इच्छितो की 5 जानेवारी 2023 मी सौरभ वर्तक या गुन्हेगाराविरुद्ध नवपाडा पोलीस स्टेशनला एक पेनड्राईव्ह देऊन एक एफ आय आर दाखल केलेला आहे, ज्यामध्ये माझ्या हत्येची सुपारी त्यांनी घेतलेली आहे. आणि तो त्याच्यात क्लिअर कट म्हणतो आहे की मैं अवार्ड साहबसे बात किया, अवार्ड साहब बोला महेश मादरचोद है और मैं और महेश को मार देगा, मैंने उसका इंतजाम किया. त्याच्यावर त्याच्यावर त्याला अटक झालेली आहे, तो सध्या जेलमध्ये आहे. तर त्यामुळे मी याच प्रयत्नात होतो की मला गेले 2019 मी मुंबईत सहायक आयुक्त असताना 3 हल्ली झालेली आहे आणि मी तिथली अनधिकृत बांधकाम तोडली तेव्हा मला वारंवार त्यांच्याकडून उशीर होता. वारंवार माझी फॅमिली पण बाजूला उभी आहे, त्यांना माहिती रात्री बेरात्री दारू पिऊन मला व्हॉट्सअपवर विविध वेगवेगळ्या नंबरवरनं फोन करून वारंवार त्रास देऊन आई वडिलांना शेव्या दिल्या जायच्या. तुला फॅमिलीसह संपूर्ण तारखेने सांगितलं जायचं. आणि सर्वप्रथमची क्लिप मी तुम्हाला आता देतो आहे, ऑडिओ क्लिप, त्याच्यामध्ये तुम्ही नीट ऐका. त्याच्यात तो क्लिअर कट म्हणतो आहे की मी व्हॉट्सअपशी बात किया, वो बोले महेश मादर चोरे, मैं महेश को मार दिला. हां, आणि पोलिसांनी त्याच्यावर माझ्या हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि नवपाडाला त्याची एफ आय आर आहे. 5 जानेवारीला तो एफ आय आर मी दाखल केलेला आहे. सगळ्या याच्यातनं हे सगळे प्रकार घडलेले, मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आणि आता गेल्या काही 15-20 दिवसापासून कळवा मुंबईमध्ये आम्ही जी अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मोहीम त्यांनी ट्विट केलेलं असून आमचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकरांची क्लिप व्हायरल केलेली, त्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो व्हॉट्सअपवर. त्यांना ती सवय रेकॉर्डिंग करून व्हायरल करणं हे करणं मध्ये ते कोणाचंही नाव घरातली काहीही करणं, तर त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलायला घाबरतो. पण ते विविध प्रकारे आमच्यावर पैसे रडतात. आज कळवा मुंबईत मोठ्या प्रमाणावर कारवाई आमच्या चालू आहेत, मुंबईतल्या काही बातम्या लागलेल्या, तर त्यामुळे त्या सगळ्या कारवाया करू नये किंवा त्या सांगतील तशाच कराव्या. कारण मी अतिक्रमचा चार्ज घेतला, त्यांनी मला सांगितलं की माझ्या मतदारसंघात मला विचारल्याशिवाय काय करायचं आहे, आता याद राखवायचं. या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या मी हॉस्पिटलमधनं जेव्हा मी बाहेर पडेल म्हणजे मला उपचारानंतर पाठवलं जाईल तेव्हा मी आयुक्तांच्या संबंधीने ते सगळं जाहीर करणार आहे. पण माझ्या कुटुंबाला आणि यांना त्यांच्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे, कारण मला वेळोवेळी त्यांनी त्रास दिलेला आहे. 2019 मी त्रास सहन करत आलो, हा माझा कोंडमारा होत आहे. आणि मी जी तुम्हाला आता क्लिप दिलेली आहे प्रकृत बाबूलीकडे वगैरे, त्याच्यात तुम्ही नीट ऐका, ते क्लिअर आहे की तो स्वतःच बोलतो आहे आरोपी, जो आज ठाणा जिल्हा अटकेमध्ये आहे, की मैं अवार्ड साहबसे बात किया, साहब बोला महेश माधव चौधरी, मैं महेश को मार देगा, मैंने साहबसे बात की है, याचा अर्थ काय होतो, याच्यातलं निष्पन्न काय होतं, त्यांची संमती घेऊनच ते होतं ना. आणि तो गुन्हेगार पोरगा ज्याच्यावर मी फोर्जरीचे 2 गुन्हे दाखल केलेले आहेत, महापालिकेच्या प्रॉपर्टी विकल्या म्हणून त्याची केस मागे घे म्हणून तेव्हाही माझ्यावर दबाव आणत होते. तो यांचे फोटो स्टेटसला टाकतो, माझे दैवत असं यांचे फोटो टाकतो. सर, ऑडिओ क्लिप आहे, आवाज तो ऑटो धमकी देताना दिसतोय आणि त्या संदर्भात काही लोकांची देखील नावं आहेत, त्यामुळे काय सांगाल? आता मी तुम्हाला जी क्लिप दिली ती तुम्ही ऐका, त्याच्यात तुम्ही हे करा. तुम्ही ज्या क्लिपबद्दल ती मी अजून ऐकलेली नाही आहे, ते ऐकल्यानंतर तुम्हाला मी त्याची प्रतिक्रिया देईल. सर, आज हल्ला झालेला आहे तुमच्यावरती आणि त्या संदर्भात काय तक्रार या आयुक्तांशी काय? त्याबाबत मी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस तपासात होण्याचा भाग आहे, त्यामुळे मी